उसी काम सन्मान्य माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री सन्मान्य राणे साहेब कणकवली मतदार संघाचे लोकप्रिय आमदार सन्मान्य नितेश राणे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान्य संजय आगरे सन्मान्य बाळा चिंदरकर जी सन्मान्य जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्मान्य मनीजी दळवी सन्मान्य मिलिंदजी कुलकर्णी साहेब सन्मान्य संदीपजी कुर्तडकर सन्मान्य सुरेश सावंत उपस्थित सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनी मुख्यमंत्री साहेब 15 ते 20 मिनिटात पोहोचतायत खरं हे सुरुवातीला सांगणं बरोबर आहे कारण का खरोखरच ते 15 ते 20 मिनिटात पोहोचतायत हे सांगत असताना आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळे इथे उपस्थित राहिलात अजूनही मला कळलेलं आहे की अनेक गाड्या अजूनपर्यंत आतमध्ये लोक आतमध्ये येऊ शकले नाहीत त्या गाड्या बाहेरच अडकल्या असल्यामुळे बाहेर ट्रॅफिक जॅम देखील झालेला आहे आपले सगळ्यांचे मी आभार मानतो माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचे आभार मानतो हे आजचा दिवस हा तुम्ही शक्य करून दाखवलात म्हणून आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो एवढा उशीर होऊन सुद्धा आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे बसलेला आहात आपल्या सगळ्या उपस्थितांचेही मी आभार मानतो हे सांगत असताना आज माझ्यासाठी एक नवीन सुरुवात म्हणावं लागेल जेव्हापासून कळलं आयुष्य जेव्हापासून कळायला लागलं मी पत्रकार परिषदेमध्येही बोललो की जेव्हापासून आयुष्य कळायला लागलं तेव्हापासून राणे साहेबांच्या सावलीच्या बाहेर कधी जायचा प्रयत्नही केला नाही आणि पुढेही कधी करणार नाही इथे कोणतरी बोललं की खरोखर आहे आजपर्यंत मी कधीच उद्याचा विचार केला नाही मागच्या 10 वर्षांमध्ये अनेक प्रसंग आले अनेक प्रसंग संघर्षाचे आले त्याच्यामध्ये 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंचं सरकार आलं आमचं राहतं घर पाडण्याचा पण प्रयत्न झाला या 10 वर्षांमध्ये राणे कुटुंबाने काय काय भोगलंय काय काय सहन केलंय हे तुम्हाला मी शब्दात सांगू शकणार नाही या 10 वर्षांमध्ये माझ्याकडे अनेक संध्या आल्या ती संधी अशी चालून आली की तुला विधान परिषदेवर कधी आमदार व्हायचं आहे का तुला 2024 ची लोकसभा लढवायची आहे का मधल्या काळामध्ये 2-3 विधान परिषदा झाल्या पण मी पक्षाला सांगून टाकलं की मी तेवढंच मागीन जे माझ्या अधिकाराचं आहे जिथे राणे साहेबांचा पराभव झाला ती जागाच परत आणायची आहे मला आणि त्याच्यासाठी मला दुसरी कुठलीच विधान परिषद नको कुठलीच जागा नको जे घेईन ते फक्त हक्काचं घेईन मध्ये जिल्हा बँक आली मध्ये कॉप्शनचा पण एक पर्याय मला नितेशने सांगितलं अरे जिल्हा बँकेवर तरी जा आणि ते फक्त सिलेक्शन होतं इलेक्शन नव्हतं पण मी बोललो नाही माझं टार्गेट आहे मी तिथेच हात घालणार आणि जे आपल्या हातातून गेलं ते 2014 ला ते परत 2024 मध्ये घेऊन येणार त्याच्याशिवाय गप्प बसणार नाही आणि हे 10 वर्ष गप्प बसलोही नाही मी अनेकांना सांगितलं अनेक बाईट देताना सांगितलं की माजी खासदार अनेक होऊन गेले पण या 10 वर्षांमध्ये सातत्याने कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुमच्या समोर येण्याची संधी आणि येण्याचा मार्ग शोधणारा हा एकमेव माजी खासदार 10 वर्ष मी कधी माती सोडली नाही मी माझी लोक कधी सोडली नाही या जन्मात कधी सोडणार नाही मरेपर्यंत ह्याच मातीमध्ये काम करणार मग मी माझ्या काय जे काय होईल माझ्या आयुष्यामध्ये ते होऊन जाऊ हे 10 वर्ष मी पाळलं 10 वर्ष नाही तर अनेक संधी होत्या माझ्याकडे
राणेंनी फक्त राजकारणातच राहावं असा काय पर्याय नव्हता, अनेक पर्याय होते. राणे कुटुंब आहे, माझं कुटुंब माझ्याबरोबर, त्यांनी माझ्यासाठी काय केलं हे मी शब्दात सांगू शकणार नाही. लोकांनी फक्त माझी एक बाजू बघितली. मी बोललो मला चिठ्ठी आली का काय. लोकांनी फक्त एकच बाजू बघितली, पण मी कधी कोणाला सांगायला गेलेलो नाही की असा निलेश राणे नाहीये असं मी माझ्या तोंडातून कशाला सांगू. मी राणे साहेबांकडून नेहमी शिकलो की तोंडाने का जास्त उत्तर द्यायला जाऊ नको. जर लोकांना समजवायचं असेल, जर लोकांना तुझ्याकडे वळवायचं असेल, तर तुझं काम करून दाखव, कामातून दाखव तू कसा आहेस, लोक तुझ्यासाठी उभे राहतील. या 10 वर्षांमध्ये अनेक गोष्टी माझ्या हातातून निघून गेल्या, अनेक लोक माझ्या हातातून निघून गेली. मी अनेक ग्रामपंचायती बघितल्या, अनेक जिल्हा परिषदा बघितल्या, अनेक पंचायत समित्या बघितल्या, अनेक निवडणुका बघितल्या. माझे अनेक सहकारी, माझ्या जीवाभावाची लोक मी जेव्हा निवडणूक जिंकताना बघायचो, मला आनंद व्हायचा की जसा मी जिंकलो म्हणून. पण जेव्हा त्यांना हरताना बघायचो, मला अशी भावना असायची की हा मी हरलोय, माझा पराभव झालाय. त्यांनी कधी मला सोडलं नाही, मी कधी त्यांना सोडलं नाही. आणि म्हणून मागे काय झालं ते झालं, मला त्याची पर्वा नाही. माझ्या आडनावात राणे जिथे उभं राहिलो ना, तर लोक बघायलाच उभे राहतात. महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात गेलो तरी, म्हणून मला तशी काय पदच पाहिजे, दरच मी काम करू शकतो अशातला भाग नाही. मी परवा कुठल्या तरी इंटरव्ह्यू मध्ये पण सांगितलं, लाल दिव्याचाही पाठलाग नाही. मला शाळेत सोडायला लाल दिवा होता, मला आणि नितेशला. लाल दिवायचाही पाठलाग नाही, पण ह्या मतदारसंघाचं काम कशासाठी करायचं की 10 वर्षापासून हा मतदारसंघ ओसाड पडलाय. 10 वर्षापासून या मतदारसंघात सांगण्यासारखं एक वास्तू उभी राहिली नाही. याच मतदारसंघामध्ये कलेक्टर कार्यालय येतं, याच मतदारसंघामध्ये SP कार्यालय येतं, ओरस प्राधिकरण ह्याच मतदारसंघात येतं, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो दर्शनी ठिकाणी उभा आहे तो ह्याच मतदारसंघात आहे. प्राधिकरणाची सुरुवात त्या पुतळ्यापासून होते. सिव्हिल हॉस्पिटल याच मतदारसंघात आहे जिल्ह्याचं. हे एवढं सगळं ह्या मतदारसंघाचं नाक असताना अहो तेच कशाला. 2014 पर्यंत ह्या मतदारसंघाचा आमदार श्री नारायण राणे होते, त्याच्यापेक्षा मोठी ओळख काय सांगायची या मतदारसंघाची. माझा जीव तुटला. मी बोललो हे 10 वर्ष या आमदारांनी काहीतरी केलं असेल, काहीतरी उल्लेखनीय आपल्याला बघण्यासारखं, काहीतरी दाखवण्यासारखं, दाखवण्यासारखं एक वास्तू मला कोणी तुम्ही दाखवावी. सिव्हिल हॉस्पिटलची अवस्था जाऊन बघावी. डॉक्टर नाहीत, जिथे डॉक्टर आहेत तिथे व्यवस्था नाही. अहो एक साधा स्पोर्ट्स क्लब नाही आपल्या ह्या कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये. तुम्हाला कणकवली मतदारसंघामध्ये बघायचं असेल तर आमच्या समीर नलावडे आणि नितेश राणेंनी तिथे कसा स्पोर्ट्स क्लब बांधलाय तिथे जाऊन कधीतरी बघा. आपल्याकडे एक स्पोर्ट्स क्लब नाही. आपल्याला खेळाडूंना जर तयार करायचं असेल, नितेश राणेंनी विनोद कांबळीची तिथे असेंब्ली उभी केली, आपली अकॅडमी उभी केली, आपण एक साधं ग्राउंड नाही उभं करू शकलो. केसरकर साहेबांनी वेंगुर्ल्याचा चेहरा बदलून टाकला. अनेक योजना तिकडे आणल्या. अहो तेच कशाला. जेव्हा आम्ही आकडेवारी बघतो ना की DPDC मध्ये जिल्हा नियोजनामध्ये कुडाळ मालवणला किती मिळाले, महाराष्ट्र बजेटमध्ये कुडाळ मालवणला किती मिळाले, कणकवलीला किती मिळाले, सावंतवाडीला किती मिळाले, अहो तिथे 500 कोटीचा 600 कोटीचा बजेट आणि कुडाळमध्ये कधी 100-150 वरती गेलेला नाही. अहो हा तोच मतदारसंघ ना जिथे निधी मागायला गरज नव्हती, जिथे निधी मागायला लागत नव्हता, तिकडे बसणारा मंत्रालयाला बसणारा जो अधिकारी होता ना, तो झक मारत तिथे निधी पाठवत होता. हा तोच मतदारसंघ ना. मग ती ओळख कुठे गेली. ती ओळख परत आणायची. ही धडपड कशाला कुठल्या तरी पदावर जायला. नाही, मला कुठल्या पदाची गरज पण नाही.
पण ह्या जो मतदार संघामध्ये जी एक ओळख जी विसरली ती ओळख परत आणण्यासाठी ही धडपड आहे, दुसरी कसलीही धडपड नाही। मी म्हणून त्यांच्यावर टीका देखील करत नाही। मी आमदार वैभव नाईकांवर कधी झाली टीका करत नाही, एक दीड वर्ष झालं मी टीका करत नाही, कारण का बोलणारच काय नाही, मी बोलणार कोणावर? निकृष्ट दर्जाचं काम हे रस्त्याचं किती वेळा दाखवणार? मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो शिवरायांची, मी कधीच या मतदारसंघामध्ये ठेकेदारी करणार नाही, मी कधीच कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला फोन करणार नाही, मी कधीच दुसऱ्याच्या कामाला माझं काम सांगणार नाही, माझ्याकडून हे कधीच होणार नाही, माझ्याकडे माझ्यावर संस्कार नाहीत तसे। मी जे केलं ते मी माझंच सांगणार। जेव्हा उद्धव ठाकरेंचं 2.5 वर्ष सरकार होतं मी एकही नारळ घेऊन भूमिपूजनाला गेलेलो नाही। मला माझी लोक सांगायची साहेब वैभव नाईक करतात तुम्ही पण करा, मी बोलो करणार नाही, तो करतोय म्हणून मी करणार नाही। साहेब वैभव नाईक ट्रॅक्टर घेऊन शेतात चाललेत, मी बोलो मी नाही जाणार, मला ते शोभणार नाही, ते खोटं मला जमणार नाही। शेतकऱ्यांना जिथे अडचण असेल ना, शेतकऱ्यांचं अर्थकरण कसं वाढवायचं तो प्रयत्न आमदाराचा असतो, शेतात जाऊन स्वतः स्कूटर घेऊन फिरवणं हे आमदाराचं काम नसतं। जिथे माझा शेतकरी अडचणीत आहे त्याला त्याच्यातून बाहेर काढलं पाहिजे, तो कर्जमुक्त झाला पाहिजे, ती धडपड असली पाहिजे। ट्रॅक्टर घेऊन हाफ पॅन्ट घालून तिथे शेतात जाणं सोपं हो, आणि आपण तर बरा पण दिसतो, त्यांचा जरा प्रकार पण नाही, किती सोपं आहे, पण तसं माझ्याकडून कधी होणार नाही। अहो ठेकेदारीमध्ये या कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये जे रस्ते झाले, अनेक कुडाळ मालवणची लोक आपल्याकडे इथे समोर बसलेली आहेत, आपल्याला माहिती आहे। गावागावामध्ये जेव्हा 2014 जे डांबर पडलं त्याच्यानंतर डांबराचं एक लेअर सुद्धा पडलेलं नाही, अशी असंख्य गावं आपल्या कुडाळ मालवणमध्ये आहेत। रस्त्याची कामं तीच झाली जी ह्यांना हवी होती, जी ह्यांच्या मित्रपरिवाराला हवी होती। ह्यांचा मित्रपरिवार पण ठेकेदार, ह्यांचं घर पण ठेकेदारीवर चालतं, आणि हे आमच्यावर आरोप करतात। हे आम्ही कधी आमच्या घरातलं कोण ठेकेदारी गव्हर्नमेंटचा एक विषय एक रुपयाचं काम घेतलेलं नाही, आमच्या घराण्यानी कधी घेतलेलं नाही। अहो 83 पासून आम्ही टॅक्स भरतो, कधी गव्हर्नमेंटच्या पैशाला हात लावलेला नाही। अहो लोनवर हे सगळं साहेबांनी उभं केलं, आता पण जे सिव्हिल हॉस्पिटल आता पण जे मेडिकल कॉलेज उभं आहे ते लोनवर उभं आहे। जे उद्धव ठाकरे पाडायला आले होते ना आमचं घर, ते लोनवर उभं केलं होतं। एकमेव मराठी माणूस त्या झूच्या किनारपट्टीवर राहतो, अहो केवढा अभिमान पाहिजे की एक मराठी माणूस त्या झूच्या किनारपट्टीवर राहतो, पण त्यांचा अभिमान नाही। हे मराठी माणसाचं नाव घेतात, अहो एकमेव मराठी माणूस होता त्या झूच्या, आजही आहे, गेलेलं काहीच नाही। सरकार बदललं, कोर्टाने आम्हाला खरं ठरवलं की राणे साहेब जसं बांधलेलं आहे तेच घर खरं आहे, हे सरकारने नाही तर आम्हाला कोर्टाने ठरवून दिलेलं आहे। अहो कोणाचं घर पाडायला येतात तुम्ही? आणि मग पत्रकार आम्हाला विचारतात की तुमच्यात आणि ठाकरेंमध्ये एवढा द्वेष का? मी आताही आमच्या कुठल्या तरी ताई बसलेल्या आहेत इकडे मुंबई तकवाल्या, त्यांना मी सांगितलं आमची ठाकरेंची काही दुश्मनी नाही, करायची गरज सुद्धा नाही, आता ठाकरे त्या लेवलचे राहिले सुद्धा नाहीत, पण ते ऍक्शन करतील तर राणे रिएक्शन 100% देणार। आम्हाला राणे साहेबांनी गप्प बसायला शिकवलेलंच नाही, आम्हाला राणे साहेबांनी गप्प बसायला शिकवलं नाही। आम्हाला त्रास होतो, राजकीय त्रास होतो की अरे राणे असे कसे बोलतात, राणे असे का बोलतात? आम्ही आमच्यासाठी नाही बोलत साहेब, आमच्यासाठी नाही बोलत, कोणासाठी तरी भांडत असतो। ती माणसं ते कदाचित लहान असतील छोटे असतील, पण त्यांचे अश्रू कोणाला जे दिसत नाही ना आम्ही त्यांच्यासाठी भांडत असतो। पण एक जिथे कॅमेरा लागलेले असतात की बघा राणे असेच आहेत, राणे असेच करू शकतात, हे जे चित्र रंगवलं गेलं त्या बदनामीपोटी राणे साहेबांचे 2 पराभव झाले, माझे 2 पराभव झाले। पण आता पराभव झाले ते गेले, येणाऱ्या 23 नोव्हेंबरला या जिल्ह्यामध्ये 3 च्या 3 सीट महायुतीचे फटाके पण आपलेच आणि गुलाल सुद्धा आपलाच, एवढं मी तुम्हाला आज 100% आज इथे सांगतो। अहो किती सहन करायचं, या जिल्ह्याला एक ओळख होती, या जिल्ह्याला एक ओळख होती। इकडचे आमदार दांडा घेऊन लोकांच्या मागे फिरतात, मी कधीतरी माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं हाच दांडा जर माझ्या हातात असता तर किती वदनामी झाली असती।
पण त्याच्या काहीतरी कुंडलीमध्ये आहेच वाटतं. त्यांनी दांडा जरी उचलला तरी पत्रकार तो बिचारा साधाच आहे, तो बिचारा साधाच आहे. साधा माणूस कधी 150 किलोचा नसतो. लक्षात ठेवा, मला त्यांच्यावर वैयक्तिक टीका करायचा काही मला गरज सुद्धा नाही. पण 10 वर्ष आता पण हे जी सभा होते ना, सकाळपासून आमदार कामाला लागलेत. कशासाठी? कशी तरी सभा फेल गेली पाहिजे. बचत गटांच्या कुठल्या तरी महिलांना फोन गेले पाहिजे की तुम्ही जाऊ नका, तुमचं काहीतरी वाईट होईल, तुमच्याकडून तुम्हाला पुढचे पैसे मिळणार नाही. सकाळपासून आमदाराचे धंदे की कशी तरी ही सभा फेल गेली पाहिजे. अहो, एकनाथ शिंदे साहेबांची सभा आहे, ही राणे साहेबांची सभा आहे, असं कोणी जन्माला आलेलं नाही आमची सभा फेल करण्यासाठी. एवढं लक्षात ठेवा. आम्ही तुमच्या कधीच अंगावर जात नाही, आम्ही तुमच्या कधीच भानगडीत जात नाही. अहो, स्पर्धाच नाही, माझी स्पर्धा माझ्याशी आहे की हा मतदारसंघ मी चांगला कसा करू शकतो, 21व्या शतकातला मतदारसंघ कसा ठेवू शकतो. अहो, जग कुठे चाललंय आणि कुडाळ मालवण कुठे चाललंय ह्याचा कधीतरी समतोल आपण ठेवला पाहिजे. आमचा विद्यार्थी कसा शिकतो, इकडचा स्पोर्ट्समॅन कसा तयार होतो, इकडची आरोग्य सेवा कशी आहे, इकडचं प्रशासन कसं चालतं, इकडचे उद्योगधंदे कसे निर्माण झाले पाहिजे. अहो, त्या कुडाळ MIDC ला जाऊन बघा, आतमध्ये घरं झाली. आमच्या एका पत्रकारांनी मध्ये कुठली तरी एक बाईट तयार केली की कुडाळ MIDC मध्ये लोकांनी घरं बांधली, अहो कुडाळ MIDC बंद पडायला आली. ती आम्ही आता सामंत साहेबांना सांगणार आहे की साहेब, एकदा मी पदावर गेल्यावर आणि पुढचं सरकार आल्यावर, कारण का सामंत साहेब कुठेही गेले तरी मंत्री 100% असतात, म्हणून मला माहिती आहे की ते पुढच्या मंत्रिमंडळात मंत्री 100% असणार आणि सरकार हे महायुतीचंच येणार हे मला 100% माहिती आहे. म्हणून त्यांना सांगणार आहे, साहेब हे आमचं कुडाळ MIDC परत जिवंत केलं पाहिजे. असे अनेक काम आहेत, लहान लहान काम आहेत, जास्त मोठं काम नाही. धरणं नाहीत. सीवर्ड प्रकल्प काढला की म्हणे सीवर्ड प्रकल्प जमिनी राणेने घेतल्या, राणे पडले, एकही एकर जमीन तिकडे सीवर्डला शोधू शकले नाहीत. काळंबा प्रकरण, राणे साहेब उभे होते 2014 ला, आजपर्यंत जमिनी आहेत तशाच आहेत, का प्रकल्प रद्द केले नाहीत. अहो, तेजस ट्रेन मोदी साहेबांनी सुरू केली, नितेशनी थांबा मिळवला. या 10 वर्षामध्ये कुडाळला मिळालेला एक थांबा तुम्ही मला दाखवा ट्रेनचा. असं सांगण्यासारखं भरपूर आहे, भरपूर सांगण्यासारखं आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्या बरोबर सातत्याने माझं बोलणं येत, म्हणजे तुमच्या समोर येत राहील. माझ्यानंतर राणे साहेबांचं भाषण होणार आहे आणि त्यानंतर शिंदे साहेबांचं भाषण होणार आहे. आपण आतापर्यंत जसे शांत बसलेलो आहात तसेच आपण शांत बसा आणि पुढच्या ह्या 2 नेत्यांची भाषणं आपण ऐकावीत, एवढीच आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. आणि येणाऱ्या 20 तारखेला मोठ्या संख्येने आपण बाहेर पडा. तिकडे आमदार नितेश राणे निवडून येणार, इकडे सन्मान्य केसरकर साहेब निवडून येणार, आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असले तर निलेश राणे पण त्या सभागृहात निवडून जाणार. एवढंच सांगतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.